एखाद्या मुक्या प्राण्यावर किती व कसं प्रेम करावं याचं एक उत्तम उदाहरण उरण इस्लामपूर येथील मुंडे कुटुंबियांनी दाखवून दिलंय. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे गर्भवती महिलेचं डोहाळे जेवण घातलं जातं. मात्र या कुटुंबानं चक्क गाईचं डोहाळे जेवण घातलंय. मुस्लिम समाजात गायीला जास्त महत्व दिलं जात नसल्याचं बोललं जात आहे. मात्र हे मुस्लिम कुटुंब असून सुद्धा आपल्या मुलीप्रमाणे जपलेल्या गायीचं आपल्या मुलीप्रमाणेच डोहाळे जेवण घालण्यात आलंय. आज आपण इस्लामपूर शहरातील एक आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत. एक कार्यक्रम असा आहे की गाईचं डोहाळे जेवण आहे. डोहाळे जेवण ते पण गाईचं, ते आपण एक विशेष आपण या कार्यक्रमात बघू शकतो. आपल्यासोबत आता गाईचं ज्यांनी पालन केलं ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून की नेमकं त्यांनी कशा पद्धतीने डोहाळे जेवणाचं आयोजन केलं आहे. आज आपण जे कार्यक्रमात आयोजन केलं आहे आणि नेमका कार्यक्रम कसा आहे, कसं काय कार्यक्रमात नेमकं उद्देश काय? उद्देश म्हणजे कार्यक्रमाचा आपल्या जुनाचा गोठा होता, त्या गोठ्यामध्ये 5 ते 7 वर्ष जनावरं नव्हतं. आपल्या गोठा होताच पण जनावरं नव्हतं. हे जनावरं आम्ही आणून जवळजवळ 1.5 वर्ष झाले. तर 1.5 वर्षाच्या आतमध्ये आम्हाला जनावरं गाबन लागली. आपण आता इतक्या मोठ्या पद्धतीने इतक्या मोठ्या उत्साहात हा डोहा येऊन साजरा करताय, तर नेमकं आपण ही गाई किती 7 महिने जास्त आणली, आणल्यानंतर नंतर तिचं कसं पालन पोषण केलं? पालन पोषण काय आपण रेग्युलर पद्धतीने, म्हणजे तिच्यासाठी काय असा एक्स्ट्रा वेळ वगैरे काय नाही. कुठल्या जातीची गाय? खिलार, कोसा खिलार मध्ये. खिलार मध्ये ही आता किती वेळ, म्हणजे आता हे जे आता गाभण राहिले किती वेळ राहिल्या? ही पहिल्यांदाच होत. आपण ह्या उदर आता आपले काही फोटो आहेत की प्रदर्शनामध्ये नंबर आला, कुठल्या कुठल्या प्रदर्शनामध्ये नंबर आला? कोल्हापूरमध्ये गणेशवाडीमध्ये सन्मानचिन्ह मिळाले. कशासाठी, काय कारणामुळं? हे देखूनपणा वगैरे ते सगळं. आपण आता मोमेडियन समाजामध्ये येत आहे, असं आता जाती जाती तेज निर्माण करताना असं बोललं जातं की मोमेडियन समाजामध्ये गाईला दुय्यम स्थान आहे. पण आपल्या इतक्या मोठ्या पद्धतीनं आणि इतक्या मोठ्या परिसरामध्ये तुम्ही जेवण वगैरे सगळ्या लोकांना बोलवून पूर्ण तुम्ही खननाने ओटी भरून तिला एकदम चांगल्या पद्धतीने सजवून डोहा जेवण साजरं केलं, तर आपण काय सांगाल? म्हणजे लोक बोलली जातात की मोमेडियन समाजामध्ये गाईला दुय्यम स्थान दिलं जातं, अशी जे लोक समाजामध्ये तेज निर्माण करणारे वक्तव्य केले जातात, यावर आपण काय सांगाल? माझं मत एकच आहे, फक्त जनावर हे जनावर असतं, फक्त ते सांभाळण्याची इच्छा मनात नव्हती पाहिजे. आपल्यासोबत त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता सगळं असं बोललं जातं की गोमांस मोमेडियन समाज खाल्लं जातं किंवा त्याच्या इतर मोठ्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला गोमांसाशिवाय त्याचं नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा गोमातेला समाज त्या पद्धतीनं देवाचं स्थान दिलं जात नाही असं बोललं जातं, यावर आपण काय सांगताय? कसं आहे ते भक्तीचा श्रद्धेचा विषय आहे. ज्याची भक्ती आहे कुणाच्या भावनाही नाही दुखावल्या पाहिजे आणि कुणाच्या समाजाविषयी वेदनाही नाही झाल्या पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्या धरल्या पाहिजे. त्या मानला तर देव, नाहीतर आपल्या मनात श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेच्या विषयातून आपण बोलणं योग्य आहे. आता आपण 7 महिना आहे, तर याला कुठल्या जातीचं ब्रीड आहे गाईला? हे आपण ज्या आता शेजारी बघतोय मैसुरी क्रॉस म्हणून आहे, ह्याचं प्रमाण आहे, त्याचं नाव देव आहे. बर, आता हे इतका मोठा उत्सव आपण केलेला आहे, नेमकं आपलं लक्षात कसं आलं, कशा डोक्यात आलं कन्सेप्ट संकल्पना की आपण हा इथं डोहा जेवण घालायला पाहिजे? याचं काय झालं, ह्या गेले काही दिवसाच्या प्रदर्शनामध्ये याचा सातत्यानं सहभाग असायचा. त्या सहभागाच्या अनुषंगानं हे सूरज मुंडे म्हणून त्याचे गोपालन आहे, तर त्यांच्या मनात हा विषय आला की आपण ह्याचं डोहा जेवणाची सुरुवात करूया. असं मग त्याला काय कशा पद्धतीने सकाळपासून काय तयारी केली तुम्ही? त्याच्यापासून 1-2 दिवसाला अगोदर पूर्व तयारी चालू होती की जेणेकरून किती लोक सांगायची, काय सांगायची, त्याचा काय काय कार्यक्रम घ्यायचा, कन्सेप्ट कसा घ्यायचा, जेणेकरून किती महिलांचा सहभाग घ्यायचा, यात काय कन्सेप्ट काय केली आपण? कन्सेप्ट आपण याची जवळजवळ आपण 300 लोकांचा या सकाळपासून आपण लोकांचा जेवणाचा कार्यक्रम, 100-150 लेडीजचा यात पूर्णपणे सहभाग होता की सकाळपासून येऊन त्यांनी खणणारे ओटी वगैरे भरून घेतलं कार्यक्रम. अशा पद्धतीनं एक जवळजवळ 300 ते 350 लोकांचा आपण सकाळपासून सहभाग झालेला आहे. आपण आता इतर गोपालन करणारे लोक आहेत, ते काय वेळेला गाई दूध द्यायची कमी आली तर मग तिला चुकीच्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते, आपण त्याच्यासाठी काय सांगाल? कसं आहे, ज्या वेळेस आपण दूध घेतो तोपर्यंतच त्यांना पशुखाद्य घालतो, ज्या वेळेस त्याचं दूध कमी येतं त्यावेळेस त्याचं पशुखाद्य घालायस कमी करतो. तर सातत्यानं हा सहभाग न राहता आधुनिक पद्धतीनं कशी आपण शेती करतो तसं आधुनिक पद्धतीनं कसं गोपालन करणं याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी तसं चांगलं उत्कृष्ट असं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे समाजासमोर की गोपालन हे फक्त ठराविक समाजाचाच भाग नसून गोपालन जे माणू शकतात, ज्यांच्याकडे भावना चांगल्या आहेत ते सगळे गोपालन करू शकतात.
आपण आता बघतोय की गायीचं डोहा जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. इथे मोठ्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीनं गायीचे डोहा जेवणाचा कार्यक्रम केला जातो. तिथे ओटी खननाराने ओटी भरली जाते, तिला औक्षण केलं जाते. म्हणजे हा हिंदू धर्माचाच फक्त कार्यक्रम आहे असं न बोलता हा सर्व धर्मियांनी जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल तितक्या आणि जितकं चांगलं घेता येईल या कार्यक्रमातून ते घेऊ शकताय. कारण आपण बघतोय की संपूर्ण आता सगळ्यात फक्त मोमेडियन असे नाहीत, काही हिंदू धर्मातल्या महिला आहेत त्या पूर्ण सगळे एकत्र येऊन हा मोठ्या उत्साहानं जसं आपल्या मुलींचा आपण कार्यक्रम करतो त्या पद्धतीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातोय. आणि पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीनं हा आपण कार्यक्रम आता बघतोय की एकदम चांगल्या पद्धतीनं खणाराची ओटी भरून व तिथे काय असेल ते तिथे साहित्य जे संस्कृतीप्रमाणे लिहिलेलं साहित्य आहे त्या साहित्यानं तिनं ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हा कार्यक्रमात घाट कशा पद्धतीने घातलेला आहे. काही नमस्ते, आपलं नाव? रजिया. ही काही आपलीच आहे. होय. आपण हा इतका मोठा आणि देखणा कार्यक्रम माझं आयोजन केलं आहे तरी कशा पण आपल्या डोक्यात आले तिचा कार्यक्रम केला पाहिजे डोहा जेवणाचा? आमच्या मुलग्यानं आम्ही सगळ्यांनी का नाही त्या युट्यूबवर ही बघितलेलं होतं त्याच्यामुळं आम्हाला का नाही त्याला मुलगीसारखं आम्हाला तिच्यावर जीव बसलाय म्हणून आम्ही केलं. काय कधीपासून तुम्ही तयारी करताय पूर्ण कार्यक्रमाची? गाब गेल्यापासून नाही दोन तीन दिवसात. आता सगळीकडे सांगितलं जातं की मुसलमान समाजात गायीला मानत नाही किंवा गायीला घरात ठेवत सुद्धा नाहीत इथपर्यंत बोललं जातं. मग आपण तर इतक्या मोठ्या पद्धतीनं लोकांना एक उदाहरण तयार करून दिले की गायीला कशा पद्धतीने सांभाळली पाहिजे. जे काही बोलतात लोक त्यांना एकदम सगळ्यांना शांत करायचं काम केले तर काय सांगाल तुम्ही? वय मिळ तर चांगलं झालं त्यांच्या घरात गायीमुळे लक्ष्मी आली तिने त्यामुळे तिने लिखीप्रमाणे ह्या गायीचं करायचं असं मी प्लॅन केला. हो, 200-300 लोकांचं जेवण केलंय. आपण आता काय ओटी भरता म्हणजे काय कशा काय काय ओटी भरणी म्हणजे साहित्य काय काय तुमच्याकडे? सगळं धपाट वडी पोळी किळे नारळ ही चपाती बांगडे आणले ते ह्या सगळी ओटी ओटी आणली आहे. मेहंदीचं पोहण आणलंय, पाच फळं आणली ती वगैरे सगळं जसं मुलगीला ओटी भरण करतोय ह्या पद्धतीचं केलंय. तसं कौतुकाचं काम केलंय नाही कारण कुठलीही गोष्टीची कमतरता त्यांनी ठेवलेली नाही की त्या मुलीला आपण आपल्या डोहाई जेवण करतोय तेच त्यांनी त्यांच्या गायीसाठी जशी आपली मुलगी तशी त्यांची ती गायी त्या गायीचं डोहाई जेवण त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या कार्यक्रमाला लाजवेल असा त्यांनी कार्यक्रम पार पाडला.